मी आज सांगतो की ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत करताय, वाचन करताय, एकेका गोष्टीची माहिती घेताय, तुम्ही एक ना एक दिवस राज्याचं नेतृत्व समर्थपणे करू शकाल हा विश्वास या निमित्ताने. खरं तर भास्कररावनंतर काय बोलायचं हा एक मोठा प्रश्न असतो आणि विधानसभेत देखील ते एकदा वरती बसले की थोडी भीतीच वाटते. तुम्हाला त्रास देत नाही पण मी सांगतो, मी विक्रांतशी माझा मित्र म्हणून मुलगा तो सोडत पण आम्ही मित्र म्हणून चर्चा करतो. मी विक्रांतला कालच रात्री आम्ही उशिरापर्यंत बसलो होतो कारण ही सगळी तयारी झाली यातलं मला काहीही माहित नाही. मी इकडे आलेला सुद्धा नाही. विक्रांत आणि सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकारी लोकप्रतिनिधी केलेली तयारी आहे. कसं स्टेज करशील, काय करशील, त्याने मला एवढंच सांगितलं. पप्पा तुम्ही मला आता काय विचारू नका, तिथं आल्यानंतर जर तुम्हाला कसूर उठलं तर बुद्ध आपल्या आदित्य साहेबांच्या मात्र समोर काय बोलू नका, घरात मात्र काय वाटेल ते करा, नाही तर तुमची सवय आहे तिथंच काहीतरी माझी ताशटणी कराल. आणि म्हणून या ठिकाणी मला मी तेव्हा सांगत होतो, ज्या ज्या वेळेला कधी तुमच्याशी मी चर्चा करतो, परवा साहेबांनी आम्हाला जेवायला घरी बोलवलं तेव्हा तुम्हाला आणि मला बोलायला एकांत मिळाला. परवा विधानसभेमध्ये कोणच नव्हतं आणि मी बोलतोय म्हणून मध्ये तोंड घालायला पण कोण आलं नाही म्हणून बरं झालं. जवळजवळ 45 मिनिटं मी तुमच्याशी बोललो. मी तुम्हाला एकच सांगतो, मला कोणाची भलावण करणं माझा स्वभाव नाही, मला जमत नाही, त्याच्यामुळं कदाचित काय असेल मला माहीत नाही. पण मी आदित्य साहेबांजवळ कुठल्याही विषयावर कधीही चर्चा केली तर त्या विषयातली सखोल इतकी माहिती आहे. मी आज सांगतो की ज्या पद्धतीनं तुम्ही मेहनत करताय, वाचन करताय, एकेका गोष्टीची माहिती घेताय, तुम्ही एक ना एक दिवस राज्याचं नेतृत्व समर्थपणे करू शकाल हा विश्वास या निमित्ताने या मैदानावर, या निमित्ताने या अथांगसागराच्या साक्षीनं आणि या लोकांच्या विश्वासावर निश्चितपणे मी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर भास्कररावनंतर काय बोलायचं हा एक मोठा प्रश्न असतो आणि विधानसभेत देखील ते एकदा वरती बसले की थोडी भीतीच वाटते. पण ठीक आहे, आज सगळे जे मंत्री महोदय आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी कौतुक माझं फार केलं. मला वाटतं जाधवसाहेब आपण देखील पायगुणाबद्दल बोलत होतात, हे सगळं माझं काही कौतुक नाही आहे. खरं तर नेतृत्व वगैरे तुम्ही ज्यात सांगत होतात की भावी नेतृत्व, माझी मनातली मनात एवढीच इच्छा आणि मला माझे वडील मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे नेहमी सांगतात की आदित्य ते आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा जे आवाज आपल्याकडे सर्वसाधारणपणे येऊ नाही शकत. मोठे आवाज येत असतात, जे एक जोरात बोलणारे आवाज असतात येत असतात, राजकीय आवाज येत असतात, मंत्रालयापर्यंत जे पोचू शकतात ते आपल्याकडे असेही पोचतात. आपण नाही तर कोणाकडे दुसऱ्याकडे जाऊन ते कामं करू शकतात. पण असेही काही आवाज असतात जे दबलेले आवाज असतात, जे कमी आवाज असतात, जे ऐकू येत नाहीत, जे कधीकधी असे नसतात की तुमच्या सभा समारंभामध्ये येतील, लाजत असतात, थोडे घाबरत असतात तुम्हाला भेटायला. पण कधीतरी ते कुठच्या तरी फाट्यावर तुम्हाला भेटतात, कुठेतरी रस्त्यावर भेटतात, कुठेतरी चायच्या टपरीवर भेटतात आणि एखादं निवेदन तुम्हाला देतात. ते निवेदन, तो आवाज सर्वात महत्त्वाचा असतो कारण तो खरा आवाज असतो, ते ऐकण्याचा प्रयत्न करतात.